नाही महाराष्ट्र इथे नाही बोलायचे, इथे दिल्लीच्याच बोलायच्या. सरकार आमचे माननीय मोदी साहेब किती चांगले चांगले निर्णय घेत आहेत, ते लोकांपर्यंत घेऊन जायचे, हे कसे जायचे घेऊन त्याची एक आम्ही रूपरेषा तयार करतो. संजय राऊत आणि राहुल गांधी यांची कशाला नाव घेता, आमचा दिवस खराब करता. खांद्यावर हात टाकलेले फोटो सुद्धा प्रसिद्ध झाले. कोणी कोणाच्या खांद्यावर टाकला? राहुल गांधी, संजय राऊत आणि राहुल गांधींचा असा फोटो आहे. काय झालं? काँग्रेसचं मनोमिलन फार दिसतंय. काय फरक पडणार? काँग्रेस आता कुठे आहे का? संपत चालली आहे. त्यामुळे आता राजीव गांधींना, राहुल गांधींना वाटतंय कोणाचा आधार पाहिजे. आता तो खांद्यावर हात ठेवला, त्याचं इंटेन्शन की ह्यांना आता खाली बसवायचं आहे म्हणून ठेवला का? अजून काय ते तुम्ही जास्त त्याच्यामध्ये सांगाल. जेव्हा जेव्हा राहुल गांधी हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो, इतिहास आहे. बुडत्याला काडीचा आधार, तो काडीचा आधार घेऊन तुम्ही जगताय. दोनदा लोकांनी पराभूत केलंय हो तुम्हाला, त्यामुळे संपलेल्या लोकांनी भाष्य करू नये. त्यांनी रचनात्मक असं कुठलं भाष्य केलंय का किंवा मार्गदर्शन पण केलंय का? ते सातत्यानं उर्मट, उद्धट आणि अश्लाघ्य भाषेत बोलत असतात. त्यांची संस्कृती त्याच्यातून प्रदर्शित होते. आणि दुर्दैव आहे की अशी व्यक्ती देशाच्या केंद्रीय मंत्रीपदी, असं की ते ज्या पक्षात जातात ना त्या पक्षाची सत्ता जाते हे लक्षात.